नमस्कार विद्यार्थिनींनो, मागील लेक्चरमध्ये आपण हायब्रीड सीड प्रोडक्शन ऑफ कॉटन याबद्दल माहिती अभ्यासलेली होती आणि त्यातील काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण अभ्यासलेले होते. त्यामध्ये बॉटनिकल नेम गॉसिपियम स्पेसीज, त्याच्या एकूण 4 स्पेसीज आपण बघितलेल्या होत्या. त्यानंतर त्याची फॅमिली मालवेसी, यानंतर ओरिजिन ओल्ड वर्ल्ड असेल तर इंडिया इंडो चायना, आणि न्यू वर्ल्ड असेल तर मेक्सिको किंवा सेंट्रल अमेरिका, यातील काही पॉइंट्स आपण अभ्यासलेले होते. तर आज आपण टाइम ऑफ सोईंग हा पॉइंट डिस्कस करूया. यामध्ये खरीप सीझन 1 वीक ऑन सेट ऑफ मान्सून, म्हणजे खरीप सीझनमध्ये जनरली कॉटनच्या ज्या स्पेसीज आहेत त्या कल्टिवेट केलेल्या आहेत. तर यामध्ये जेव्हा पावसाळा सुरू व्हायच्या 1 आठवडा आधी आपल्याला खरीप कॉटन याची पेरणी करणे गरजेचे आहे. यानंतर इरिगेटेड कॉटन जर आपण याची लागवड करत असू तर ते इरिगेटेड कॉटन एप्रिल महिन्याच्या दरम्यान आपल्याला याची लागवड करणे गरजेचे आहे. हे पीक जवळपास 8 महिन्याचं असते, लॉंग ड्युरेशन पीक असते. यानंतर आपण बघूया आयसोलेशन डिस्टन्स. कॉटन इज ऑफन क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप. आता कॉटन हे क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप आहे. यामध्ये हनी बीज वगैरे असतात तर त्यामार्फत यामध्ये पॉलिनेशन होत असते. पण जर आपल्याला चांगल्या प्रमाणामध्ये याचं हायब्रिड सीड प्रोडक्शन पाहिजे जास्त प्रमाणामध्ये, तर आपण यामध्ये जनरली 2 मेन स्टेप्स आहे. एक आहे इमॅस्क्युलेशन आणि दुसरी आहे पॉलिनेशन. तर ह्या 2 मेन स्टेप्स करून आपण त्याचं जी क्वालिटी आहे किंवा त्याचं विगर आहे, जर्मिनेशन आहे, यील्ड आहे, हे आपण वाढवू शकतो. देन इन हायब्रिड कॉटन सीड प्रोडक्शन अंडर कंट्रोल इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन द आयसोलेशन डिस्टन्स ऑफ 5 मीटर इज केप्ट ऑल अराउंड द सीड प्लॉट टू अवॉइड द मेकॅनिकल मिक्सचर. तर सेकंड पॉइंटमध्ये बघा काय सांगितलेलं आहे. इन हायब्रिड कॉटन सीड प्रोडक्शन अंडर कंट्रोल्ड इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन. तर यामध्ये जेव्हा आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन करतो तेव्हा इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन ह्या 2 स्टेप्स आपण महत्त्वाच्या यामध्ये करतो. तर यामध्ये कॉटनमध्ये जे फ्लॉवर्स असते ते बायसेक्शुअल फ्लॉवर्स असते. यामध्ये आपण ज्या काही पुढच्या स्टेप्स बघणार आहोत त्यामध्ये आपण डिस्कस करूया की नेमकी इमॅस्क्युलेशन प्रोसेस आणि पॉलिनेशन प्रोसेस कशाप्रकारे होते, आणि यावरचा एक व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर यामध्ये जेव्हा आपण त्याची सोईंग करतो तेव्हा जो काही प्लॉट्स असतो कॉटन हायब्रिड सीड प्रोडक्शनचा, तर त्या प्लॉट्समध्ये फिमेल लाईन जे असतात आणि मेल लाईन्स जे असतात, तर यामध्ये 5 मीटर हे अंतर ठेवणं गरजेचं असते. तर याची एक फिगर आपण बघूया. आता बघा इथं आयसोलेशन डिस्टन्स यांनी सांगितलेलं आहे की जो काही प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये 5 मीटर ही आहे आणि मेल लाईन ही आहे. तर या 2 प्लॉट्समध्ये आपण 5 मीटर याचा डिस्टन्स ठेवलेला आहे. आणि हा जो प्लॉट आहे तर हा प्लॉट्स ऑल अराउंड जे काही डिस्टन्स आहे बाकीच्या प्लॉट्समधलं हे 30 मीटर असणं गरजेचं आहे. यानंतर आपण बघूया प्लॅन्टिंग रेशो. तर यामध्ये जो प्लॅन्टिंग रेशो आहे तो 4:1 ऑर 5:1 इतका प्लॅन्टिंग रेशो आहे. यामध्ये पहिला पॉईंट बघा, जनरली 4th-5th ऑफ द रो आर यूज्ड फॉर सोईंग फिमेल पॅरेंट्स अँड रिमेनिंग 1/5 रो आर यूज फॉर मेल पॅरेंट. तर यामध्ये बघा जे काही फिमेल पॅरेंट्सचे रो असतात हे जास्त असतात आणि मेल पॅरेंट्सचे रो असतात हे कमी असतात. तिसरा पॉईंट बघा, द सोईंग ऑफ मेल पॅरेंट इज डन इन 2-3 इन्स्टॉलमेंट सो दॅट पोलन्स आर अवेलेबल फॉर स्टॅगर्ड पिरियड ऑफ द टाईम. तर यामध्ये आपण मेल पॅरेंट्सच्या ज्या लाईन्स आहे तर याची सोईंग 2-3 वेळा अशा प्रकारे करणं गरजेचं आहे की यातील फुलांचा जो कालावधी आहे
मेल पॅरेंट्सचा त्या दरम्यानच फीमेल पॅरेंट्सचा कालावधी हा असणे आवश्यक आहे. यामुळे आपल्याला पॉलिनेशन करणे सोपे जाणार आहे. म्हणून आपण म्हटलेलं आहे की सोईंग ऑफ मेल पॅरेंट्स इज डन इन 2 to 3 इन्स्टॉलमेंट सो दॅट द पोलन्स आर अवेलेबल फॉर स्टॅगर्ड पिरियड ऑफ द टाईम. म्हणजे आपल्याला पोलन्स हे अवेलेबल करणं गरजेचं आहे पॉलिनेशनसाठी. तर हा जो समन्वय आहे तो आपल्याला इथं साधणे गरजेचे आहे. इथे प्लँटिंग रेशो हा इथे लक्षात ठेवा 4:1 और 5:1. यानंतर आपण पुढे बघूया रोगिंग. इट कंटेन ऑल ऑफ टाईप्स डिसीज प्लांट्स. व्हॉलंटियर प्लांट शुड बी रिमूव्ह ॲट सीडलिंग स्टेज अँड फ्लॉवरिंग स्टेज. तर यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे ऑफ टाईप प्लांट्स, की यामध्ये जे काही प्लांट्स असतात तर त्याचे जे कॅरेक्टर्स आहे जसं पानांचा आकार आहे किंवा स्टेमची हाईट्स आहेत हे थोडे आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसतात तर ते आपल्याला काढून टाकायचे आहे. त्याचप्रमाणे काही डिसीज प्लांट म्हणजे एक त्या प्लॉटमध्ये काही डिसीज अफेक्टेड जर प्लांट्स असतील, एखाद्या प्लांटवरती डिसीज आलेला असेल तर तेसुद्धा आपल्याला वेळोवेळी रिमूव्ह करणं गरजेचं आहे. यानंतर व्हॉलंटियर प्लांट्स, की जे प्लांट्स इथं आपण आधी बघितलेलं आहे व्हॉलंटियर प्लांट म्हणजे काय, तर जे प्लांट्स त्या प्लॉट्समध्ये स्वतःहून ग्रो होतात त्याला आपण व्हॉलंटियर प्लांट म्हणतो. तर तेसुद्धा आपल्याला वेळोवेळी ते काढून टाकणे किंवा ते रिमूव्ह करणे गरजेचे आहे. ते करत असताना ही जी प्रोसेस आहे आपण करतो आहे ऑफ टाईप डिसीज प्लांट किंवा व्हॉलंटियर प्लांट, तर हे सीडलिंग स्टेज तसेच फ्लॉवरिंग स्टेजपर्यंत आपल्याला रोगिंग करणे गरजेचे आहे. यानंतर आपण बघूया फर्टिलायझेशन. फर्स्ट पॉईंट ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन 15 to 25 टन्स पर हेक्टर ऑफ FYM शुड बी ॲडेड बिफोर लास्ट हॅरोईंग. तर यामध्ये बघा फर्टिलायझेशनमध्ये आपण सुरुवातीला मॅन्युरिंग करतो तर यामध्ये आपण 15 to 25 टन पर हेक्टर FYM म्हणजेच फार्म यार्ड मॅन्युअर असं त्याला म्हणतो, शेणखत आपल्याला देणं गरजेचं आहे. ते आपण कधी देणार आहे बिफोर लास्ट हॅरोईंग, म्हणजे शेवटची जी हॅरोईंग आहे त्याच्या आधी आपल्याला देणं गरजेचं आहे, की जेणेकरून शेणखत दिल्यानंतर हॅरोईंग करून आपण ते शेणखत पूर्णपणे त्या प्लॉटमध्ये मिक्स करू शकू. देन फर्टिलायझर अप्लाय 50 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस अँड 50 kg पोटॅश kg पर हेक्टर ॲज अ बेसल डोस. तर सुरुवातीला आपल्याला बेसल डोस म्हणजे सुरुवातीचा डोस देणं गरजेचं आहे. यामध्ये आपल्याला NPK म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम याचा डोस प्रत्येकी 50 kg पर हेक्टरला देणे गरजेचे आहे. तिसरा पॉईंट बघा, टॉप ड्रेसिंग इज डन ट्वाईस ॲट द रेट ऑफ 25 kg नायट्रोजन पर हेक्टर. तर यामध्ये टॉप ड्रेसिंग हा एक शब्द आलेला आहे. व्हॉट इज मीन बाय टॉप ड्रेसिंग? टॉप ड्रेसिंग मीन्स अप्लिकेशन्स ऑफ फर्टिलायझर इन स्टँडिंग क्रॉप दॅट इज कॉल्ड ॲज अ टॉप ड्रेसिंग. आता ही टॉप ड्रेसिंग फर्टिलायझरचं अप्लिकेशन आपल्याला दोनदा देणं गरजेचं आहे. तर ते आपल्याला प्रत्येक वेळेस जेव्हा आपण पहिल्यांदा देऊ त्यावेळेससुद्धा आपल्याला 25 kg नायट्रोजन पर हेक्टर आणि दुसरा जो डोस आहे तोसुद्धा 25 kg नायट्रोजन पर हेक्टर असा आपल्याला द्यायचा आहे. आपण टॉप ड्रेसिंग देणार आहोत. तर यामध्ये बघा परत एकदा, ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन 15 to 25 टन्स पर हेक्टर ऑफ FYM शुड बी ॲडेड बिफोर लास्ट हॅरोईंग. अप्लाय 50 kg नायट्रोजन प्लस 50 kg फॉस्फरस अँड 50 kg पोटॅश पर हेक्टर ॲज अ बेसल डोस. देन टॉप ड्रेसिंग इज डन ट्वाईस ॲट द रेट 25 kg नायट्रोजन पर हेक्टर. यानंतर आपण पुढची स्लाईड बघूया, इरिगेशन. As per soil type and climate, irrigate the crop once in 15 to 20 days. तर यामध्ये जेव्हा आपण कापूस या पिकाला इरिगेशन देतो किंवा पाणी देतो त्यावेळेस आपल्याला सॉइल टाईप म्हणजेच जमिनीचा प्रकार आणि हवामान कशा प्रकारचं आहे यानुसार आपल्याला 15 to 20 दिवसातून एकदा इरिगेशन देणे गरजेचे आहे. सेकंड पॉईंट, हेवी इरिगेशन ड्यूरिंग फ्लॉवरिंग इज अवॉइडेड. तर जेव्हा फुलं येण्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला
इरिगेशन हे जास्त प्रमाणात देऊ नये किंवा त्या दरम्यान आपल्याला इरिगेशन अवॉइड करणं गरजेचं आहे. देन थर्ड, फॉर इरिगेटिंग फरो इरिगेशन सिस्टीम इज यूज. जर आपण त्या पिकाला पाणी देत असू तर आपल्याला फरो इरिगेशन सिस्टीम म्हणजे सरीमधून पाणी देणे हे उपयुक्त ठरते. देन इरिगेशन शुड बी गिवन ॲट फ्लॉवरिंग अँड बॉल डेव्हलपमेंट स्टेज. यामध्ये आपल्याला जेव्हा आपण इरिगेशन देणार आहे त्यामध्ये दोन क्रिटिकल स्टेजेस आहे. यामध्ये पहिली स्टेज आहे फ्लॉवरिंग स्टेज आणि दुसरी जी स्टेज आहे ती आहे बॉल डेव्हलपमेंट स्टेज. आता फ्लॉवरिंग स्टेज म्हणजे फुलं येण्याचा कालावधी आणि बॉल डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे त्याला म्हणतात बोंड लागणे कापसाला. म्हणजे त्यामध्ये बॉल डेव्हलपमेंट होत असतात, बॉल सेटिंग होत असते, तर त्या स्टेजला सुद्धा आपल्याला पाणी देणं गरजेचं आहे. तर यामध्ये बघा, परत आपण एकदा बघूया. ॲज पर सॉइल टाईप अँड क्लायमेट इरिगेट द क्रॉप वन्स इन 15 to 20 डेज. हेवी इरिगेशन ड्युरिंग फ्लॉवरिंग इज अवॉइडेड. फॉर इरिगेटिंग फरो इरिगेशन सिस्टीम इज यूज्ड. इरिगेशन शुड बी गिवन ॲट फ्लॉवरिंग अँड बॉल डेव्हलपमेंट स्टेज. देन क्रॉसिंग प्रोग्रॅम इट इन्क्लूड्स इमॅस्क्युलेशन अँड पॉलिनेशन. तर यामध्ये आपण सुरुवातीला जेव्हा आपण हायब्रिड सीड प्रोडक्शन ची प्रोसेस करतो त्यावेळेस मेनली दोन स्टेप्स यामध्ये महत्त्वाचे आहेत. यामध्ये पहिली स्टेप्स आहे इमॅस्क्युलेशन आणि दुसरी जी महत्त्वाची स्टेप्स आहे ती पॉलिनेशन. तर ह्या दोन स्टेप्स आपण करून यामध्ये जेव्हा आपण हायब्रिड सीड मिळवतो तर त्यामध्ये त्याची विगर किंवा त्याचं प्रोडक्शन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. त्यानंतर आपण यातला एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण नंतर बघूया. यामध्ये सुरुवातीला आपण इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन ह्या स्टेप्स आपण बघूया. इट इज द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूवल ऑफ मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन दॅट इज अँड्रोशियम फ्रॉम बायसेक्शुअल फ्लॉवर्स विदाऊट डिस्टर्बिंग फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन दॅट इज गायनोशियम. तर सुरुवातीला आपण इमॅस्क्युलेशन ही प्रोसेस बघत आहोत. तर या प्रोसेसमध्ये पहिला पॉईंट काय म्हटलेला आहे बघा, प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूवल ऑफ मेल रिप्रोडक्टिव ऑर्गॅन. याला म्हणतात अँड्रोशियम, मेल रिप्रोडक्टिव ऑर्गॅन दॅट इज अँड्रोशियम फ्रॉम बायसेक्शुअल फ्लॉवर. आता कॉटनमध्ये बायसेक्शुअल फ्लॉवर असते, त्यामधील जो काही मेल रिप्रोडक्टिव ऑर्गन आहे त्यालाच आपण अँड्रोशियम म्हटलेला आहे, तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, विदाऊट डिस्टर्बिंग फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन. तर यामध्ये ज्यावेळेस आपण अँड्रोशियम रिमूव्ह करतो त्यावेळेस त्यातील दुसरा जो फीमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन असतो त्याला आपण गायनोशियम म्हणतो, तर त्याला आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही, कसलीही इजा करायची नाही. तर हे पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट, बाय थंबनेल मेथड होल करवला अँड अँड्रोशियम आर रिमूव्ह. तर यामध्ये थंबनेल म्हणजे आपण आपल्या अंगठ्याचा वापर करणार आहोत, तर ह्या अंगठ्याच्या सहाय्याने आपण जो पूर्ण करवला असतो आणि अँड्रोशियम आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. हे तुम्हाला करवला आणि अँड्रोशियम तुम्ही याआधी पण शिकलेलं आहे, बॉटनीमध्ये पण तुम्हाला झालेलं आहे. तर करवला, पूर्ण करवला आणि अँड्रोशियम आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. देन थर्ड, दिस प्रोसिजर इज स्टार्टेड 1 week आफ्टर फ्लॉवर्ड बर्ड फॉर्मेशन. तर यामध्ये ही जी प्रोसिजर आपण करतो इमॅस्क्युलेशनची, ती आपल्याला कधी करायची आहे, स्टार्टेड 1 week आफ्टर फ्लॉवर बर्ड फॉर्मेशन. तर ज्यामध्ये फ्लॉवर बर्ड म्हणजे फुलं यायला सुरुवात होते त्याच्या 1 आठवडा आधी आपल्याला ही प्रोसिजर करणं गरजेचं आहे. यानंतर नेक्स्ट पॉइंट, इट इज डन ईच डे फ्रॉम 2 to 6 PM ऑर अर्ली इन द मॉर्निंग बिफोर 7:30 AM. तर ही जी आपण प्रोसेस करतो ती प्रोसेस दुपारी 2 to 6 या दरम्यान आपण करू शकतो. याच व्यतिरिक्त आपण सकाळी 7:30 आधी ही प्रोसेस आपण करू शकतो. देन द इमॅस्क्युलेटेड फ्लॉवर बर्ड इज देन कवर्ड बाय बटर पेपर बॅग. आणि ही प्रोसेस इमॅस्क्युलेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या बर्डला आपल्याला
कवर करायचं आहे ते कशाने आपण कवर करणार आहे तर बटर पेपर बॅगने आपल्याला कवर करणं गरजेचं आहे। तर या स्लाइड्समध्ये आपण इमॅस्कुलेशन ही प्रोसेस अभ्यासलेली आहे। परत आपण एकदा या प्रोसेसचं रिव्हिजन घेऊया, रिवाइज करूया ही प्रोसेस। ही प्रोसेससुद्धा आपल्याला 2 मार्कासाठी शॉर्ट नोट्स म्हणून विचारली जाऊ शकते। तर इमॅस्कुलेशन इट इज अ प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रिमूवल ऑफ मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दॅट इज अँड्रोशियम फ्रॉम बायसेक्शुअल फ्लॉवर्स विदाउट डिस्टर्बिंग फीमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन दॅट इज गायनोशियम। बाय थंबनेल मेथड होल करोला अँड अँड्रोशियम्स आर रिमूव्ह। दिस प्रोसिजर इज स्टार्टेड 1 वीक आफ्टर फ्लॉवर बड फॉर्मेशन। इट इज डन ईच डे फ्रॉम 2 to 6 PM ऑर अर्ली इन द मॉर्निंग बिफोर 7:30 AM। द इमॅस्कुलेटेड फ्लॉवर बड इज देन कवर्ड बाय बटर पेपर बॅग। आता ही आपण इमॅस्कुलेशनची प्रोसेस बघितलेली आहे। यानंतर आपण बघूया पॉलिनेशन। पॉलिनेशन्स फर्स्ट पॉइंट इट इज द प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लॉवर्स ऑफ मेल पॅरंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्कुलेटेड फीमेल फ्लॉवर। आता बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, इट इज द प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन। आपण काय करणार आहोत तर पोलन ग्रेनचं आर्टिफिशियल ट्रान्सफर करणार आहोत फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लॉवर्स ऑफ मेल पॅरंट। कुठून करणार आहोत तर जो काही आपण प्रोटेक्टेड फ्लॉवर केला मेल पॅरंटचा त्यापासून करणार आहोत। कशावर करणार आहोत तर टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्कुलेटेड फीमेल फ्लॉवर। तर आपण याआधी जी सुरुवातीची इमॅस्कुलेशन प्रोसेस बघितली यामध्ये जे काही आपण इमॅस्कुलेशन केले ज्या फ्लॉवर बडला आपण कव्हर केलेलं आहे बटर पेपर बॅगनी तर त्यावरती त्याच्या स्टिग्मावरती आपल्याला पोलन ग्रेन्स काय करायचे आहेत ट्रान्सफर करायचे आहेत स्प्रेड करायचे आहेत किंवा स्प्रिंकल करायचे आहेत। तर पॉलिनेशन्स मीन्स इट इज अ प्रोसिजर ऑफ ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लॉवर ऑफ मेल पॅरंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्कुलेटेड फीमेल फ्लॉवर। इट इज डन सेकंड पॉइंट इट इज डन इन द मॉर्निंग बिटवीन 9 AM to 1 PM। ही जी पॉलिनेशनची प्रोसेस आहे ती आपल्याला सकाळी करायची आहे 9 to 1 दरम्यान। देन नेक्स्ट आफ्टर पॉलिनेशन द फीमेल फ्लॉवर बर्ड इज कवर्ड बाय डिफरंट कलर्ड बटर पेपर बॅग। तर यामध्ये ही प्रोसेस झाल्यानंतर जो काही फीमेल फ्लॉवर बर्ड्स आहे तो आपल्याला डिफरंट कलरच्या बटर पेपर बॅगनी कवर करायचा आहे कारण आपल्याला इझी आयडेंटिफिकेशन व्हावं यासाठी। कारण याआधी आपण इमॅस्कुलेशन प्रोसेस केलेली आहे तर इमॅस्कुलेशन प्रोसेसमध्ये सुद्धा आपण बटर पेपर बॅग वापरलेला आहे त्यामध्ये आपण मेल जो आहे फ्लॉवर बर्ड्स त्याला आपण बटर पेपर बॅग हा वापरलेला आहे। देन फॉर इझी आयडेंटिफिकेशन अ थ्रेड इज टाईड टू द पेडिसेल ऑफ पॉलिनेटेड फ्लॉवर बर्ड। तर यामध्ये आपल्याला इझी आयडेंटिफिकेशन व्हावं यासाठी परत आपण ज्या काही पॉलिनेटेड फ्लॉवर बर्ड्स आहे त्याच्या पेडिसेलला आपल्याला थ्रेड काय करायचा आहे बांधायचा आहे। द क्रॉसिंग प्रोग्राम इज क्लोज आफ्टर 11th week। तर हे जे पीक आहे हे 11 आठवड्याचं होईपर्यंत आपण हा क्रॉसिंग प्रोग्राम करू शकतो। त्यानंतर आपल्याला हा जो क्रॉसिंग प्रोग्राम आहे इमॅस्कुलेशन आणि पॉलिनेशनचा हा आपल्याला इथे बंद करणं गरजेचं आहे। तर परत आपण एक रिवाइज करूया पॉलिनेशन। इट इज अ प्रोसिजर ऑफ आर्टिफिशियल ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम प्रोटेक्टेड फ्लॉवर्स ऑफ मेल पॅरंट टू द स्टिग्मा ऑफ इमॅस्कुलेटेड फीमेल फ्लॉवर। इट इज डन इन द मॉर्निंग बिटवीन 9 AM to 1 AM। आफ्टर पॉलिनेशन द फीमेल फ्लॉवर बर्ड इज कवर्ड बाय डिफरंट कलर्ड बटर पेपर बॅग। For easy identification, a thread is tied to the pedicel of pollinated flower bud. The crossing program is closed after 11th week. यानंतर आपण पुढची स्लाइड बघूया। आता यामध्ये आपल्याला इमेजमध्ये ॲक्च्युअल पॉलिनेशनच्या काय स्टेप्स आहे ह्या बघायला मिळतात। बघा हेडिंग आहे वरची पॉलिनेशन ऑफ फीमेल पॅरंट फॉर प्रोड्युसिंग द हायब्रिड यील्ड। तर यामध्ये
पॉलिनेशन कशा प्रकार से केलं आहे यामध्ये बघा पहिले जी इमेज आहे यामध्ये डस्टिंग ऑफ पोलन असं म्हटलेलं आहे तर यामध्ये आपण पहिल्यांदा इमॅस्क्युलेशन केलेलं आपल्याला इथं फ्लॉवर बड दिसते तर त्यावरती आपण प्रोटेक्टेड जो मेल आहे मेल फ्लॉवर त्याचा आपण काय करणार आहोत काय करत आहोत डस्टिंग करत आहोत पोलन डस्टेड यामध्ये डस्टेड झालेले पोलन इथं बघायला मिळतात यानंतर ही प्रोसेस झाल्यानंतर आपण त्याला कव्हर केलेलं आहे आणि ही प्रोसेस झाल्यानंतर इथं आपल्याला बॉल सेटिंग बघायला दिसत मिळत आहे किंवा बघायला मिळते यानंतर आपण बघूया हार्वेस्टिंग मॅच्युअर बॉल्स आर पिक्ड आफ्टर देअर फुल ओपनिंग अँड कलेक्टेड इन द बास्केट तर आपल्याला जेव्हा आपण हार्वेस्टिंग स्टेज येते जेव्हा त्याची लाईफ सायकल पूर्ण झालेली असते तर त्यावेळेस आपण जे काही त्या बोंडामधील जो कापूस आहे तो आपण काढतो त्याला पिकिंग असं म्हटलं जाते तर जे काही मॅच्युअर झालेले बॉल्स आहेत तर ते असे ओपन होतात आणि त्यामधून आपण इझिली तो कॉटन पिक करू शकतो तर यामध्ये म्हटलेलं आहे मॅच्युअर बॉल्स आर पिक्ड आफ्टर देअर फुल ओपनिंग म्हणजे कधी करणं गरजेचं आहे तर पूर्ण ओपनिंग झाल्यानंतर आणि ते बास्केटमध्ये आपण कलेक्ट करू शकतो मिडल पिकिंग आर गुड क्वालिटी फॉर सीड प्रोडक्शन जी काही मधली पिकिंग आहे म्हणजे सुरुवातीची आणि शेवटच्या दरम्यानची जी मधली पिकिंग आहे तर त्यामध्ये आपल्याला जे काही सीड प्रोडक्शन आहे तर ते सीड प्रोडक्शन चांगलं मिळू शकते देन दे ड्राईड फॉर 2 days अँड सप्लाई टू द ऑथराइज प्रोसेसिंग युनिट आपण पिकिंग केल्यानंतर ते आपल्याला 2 दिवस ड्राय करायचं आहे आणि आपण ऑथराइज प्रोसेसिंग युनिटला आपण काय करू शकतो सप्लाय करू शकतो कारण कॉटन हे नगदी पीक आहे त्याला फायबर क्रॉप्स असं सुद्धा म्हणतात किंवा आपण त्याला किंग ऑफ फायबर असं सुद्धा म्हणू शकतो जवळपास आपल्याकडे हे जे कॉटनचं प्रोडक्शन आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर घेतलं जाते यानंतर आपण बघूया सीड यील्ड 1000 to 1500 किलोग्रॅम पर हेक्टर तर यामध्ये जवळपास आपल्याला 1000 to 1500 किलोग्रॅम एवढं सीड यील्ड एका हेक्टरमधून मिळू शकते देन पेस्ट ऑफ कॉटन यामध्ये बघा बिफोर फ्लॉवरिंग आता बिफोर फ्लॉवरिंगमध्ये काही पेस्ट येतात त्यामध्ये ॲफिड जॅसिड्स थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाईज हे आपल्याला पेस्ट आणि बघायला मिळतात यानंतर जे दुसरे पेस्ट आहेत ॲफ्टर फ्लॉवरिंग यामध्ये स्पॉटेड बॉलवर्म्स पिंक बॉलवर्म्स अमेरिकन बॉलवर्म्स रेड कॉटन बग डस्की कॉटन बग तर यामध्ये जे काही पहिले 3 पेस्ट आहे हे सर्वात महत्त्वाचे आहेत याचा प्रादुर्भाव कापूस या पिकामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आढळून येतो आणि समजा जर याचा प्रादुर्भाव झाला तर पूर्ण पीक आपल्या हातातून जाऊ शकते यापासून आपल्याला कुठलंही यील्ड किंवा कुठलंही प्रोडक्शन मिळत नाही समजा या पेस्टचा प्रादुर्भाव यावरती जास्त प्रमाणात झाला असेल तर यानंतर रेड कॉटन बग किंवा डस्किंग कॉटन बग हे सुद्धा आफ्टर फ्लॉवरिंग व नंतर येणारे पेस्ट आहेत नंतर डिसिजेस ऑफ कॉटन यामध्ये कॉटन विल्ट अँथ्रॅक्नोज दहिया ब्लॅक आर्म ऑफ कॉटन आणि रूट रॉट हे यावरचे डिसीज आहेत यानंतर बघा आपण डिसीजेस बघूया जसं स्पॉटेड बॉलवर्म बघा इथं आपल्याला बघायला मिळते नंतर पिंक बॉलवर्म जी लार्वा स्टेज असते किंवा अळी अवस्था असते तर यामध्ये त्याचा कलरच आपल्याला पिंक इथं बघायला मिळतो यानंतर अमेरिकन बॉलवर्म अशा प्रकारचं दिसते अमेरिकन बॉलवर्म यानंतर रेड कॉटन बग यानंतर डिसीज आपण बघितले तर दहिया डिसीज ही हा जो डिसीज असतो ते पानाच्या मागच्या बाजूला आपल्याला दह्यासारखे स्पॉट्स पांढरे स्पॉट्स आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे त्याला ग्रे मिल्ड्यू किंवा दहिया डिसीज असं सुद्धा म्हणतात यानंतर अँथ्रॅक्नोज यामध्ये जे काही पानं असतील त्या पानांवरती आपल्याला स्पॉट्स बघायला मिळतात बघा त्याचबरोबर जे काही बॉल्स असतील बोंड असतील त्यावरती सुद्धा आपल्याला अँथ्रॅक्नोज या डिसीजचा प्रादुर्भाव बघायला मिळू शकतो यानंतर ब्लॅक आर्म म्हणजे यामध्ये बघा आपल्याला जे काही सिम्प्टम्स आहेत तर यामध्ये ज्या कडा आहेत त्या पूर्ण इरेग्युलर झालेल्या आहेत आणि यातील काही जो भाग आहे मधला हा सुद्धा इन्फेक्टेड झालेला दिसते यानंतर कॉटन विल्ट आता कॉटन विल्टमध्ये हा जो विल्ट डिसीज आहे तर यामध्ये पूर्ण हे झाड आपल्याला पूर्ण ड्राय झालेलं दिसते यामध्ये
जर कॉटन विल्ट या डिसीजचा अटॅक झाला तर पूर्ण पीक आपल्या हातातून जाऊ शकते, याचं प्रोडक्शन आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये मिळू शकते. आता जे काही आपण इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन याचं आपण जे डिस्क्रिप्शन बघितलेलं होतं त्याच्यावरचा आपण एक व्हिडिओ बघूया. यामध्ये बघा कशा प्रकारे आपल्याला इमॅस्क्युलेशन करताना इथं बघायला मिळते. परत एकदा ते रिपीट होत आहे प्रोसेस. तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचं जे काही इमॅस्क्युलेशन आणि पॉलिनेशन आहे हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील. आणि हे बघा कसं ते व्यवस्थित थंबनेल्स अंगठ्याच्या सहाय्याने आपण हे मॅस्क्युलेशन करतो. इथं जवळून तुम्हाला दिसेल व्यवस्थित. आणि हे मॅस्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बटर पेपर बॅगने कव्हर करणं गरजेचं आहे. यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आपल्याला ते कव्हर रिमूव्ह करायचं आहे, काढून टाकायचं आहे. आणि जो प्रोटेक्टेड मेल फ्लॉवर्स आहे तो आपल्याला त्याच्यावरचं जे पोलन आहे ते आपल्याला स्टिग्मावरती काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. हे ट्रान्सफर करताना आपल्याला दिसते. आणि हे पॉलिनेशन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला परत काय करायचं आहे तर कव्हर करायचं आहे, जसं आपण म्हटलं डिफरंट कलर ऑफ बटर पेपर बॅग ऑर टाईट द थ्रेड टू द पेडिसेल ऑफ पॉलिनेटेड फ्लॉवर बर्ड. ह्याकडून तुम्हाला ही जी प्रोसेस आहे ती लक्षात आली असेल. आणि शेवटचा यातला जो पार्ट राहिलेला आहे तो आहे व्हरायटी. आपण बघूया हायब्रिड सीड व्हरायटी. यामध्ये बघा हायब्रिड्स अँड देअर पॅरेंट्स असं दिलेलं आहे. यामध्ये हायब्रिड्स पहिल्यांदा मेल पॅरेंट्स आणि त्यानंतर फिमेल पॅरेंट्स. यामध्ये H4चं फिमेल पॅरेंट्स आहे G67 आणि मेल पॅरेंट्स आहे अमेरिकन नेक्टरीलेस. हा H4 आहे, दिस इज द फर्स्ट हायब्रिड, म्हणजे कॉटनमधला जो पहिला हायब्रिड आहे तो आहे H4. सुरुवातीला जो रिलीज झालेला आहे तो हायब्रिड काय आहे तर H4 आहे. हा जो हायब्रिड आहे तर हा हायब्रिड गुजरात ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी ह्या ठिकाणी रिलीज झालेला आहे. CT पटेल या सायंटिस्टने 1970 पहिला हायब्रिड रिलीज केलेला आहे H4. आणि त्यानंतर त्याचं कल्टिवेशन किंवा ते कमर्शियल प्रोडक्शन मोठ्या प्रमाणामध्ये केलं गेलेलं आहे. तर याचा जो फिमेल पॅरेंट्स आहे तो आहे G67 आणि मेल पॅरेंट्स आहे तो अमेरिकन नेक्टरीज. G67 म्हणजेच काय, गुजरात 67 अँड अमेरिकन नेक्टरीलेस. यामध्ये
अपन इंटरनैशनल क्रॉसिंग असुद्धा मनू शकतो, म्हणजे जी म्हणजे गुजरात आणि अमेरिका, असं इंडिया आणि अमेरिका, इंडियामध्ये गुजरात 67 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता। कारण H4 हॅबिटचे पॅरेंट्स आपल्याला विचारले जाऊ शकतात, पहिली हॅबिट व्हरायटी असल्यामुळं। त्यानंतर वरलक्ष्मी, याचं फिमेल पॅरेंट्स आहे बघा लक्ष्मी, आणि जो मेल पॅरेंट्स आहे तो आहे SB289-E म्हणजे 289E असा त्याचा मेल पॅरेंट्स आहे। यानंतर तिसरी व्हरायटी आहे बघा हायब्रिड सावित्री, त्याचं फिमेल पॅरेंट आहे कोपरगाव 203 आणि मेल पॅरेंट आहे SB1085-6। यानंतर गोदावरी ही चौथी हायब्रिड व्हरायटी आहे, त्याचं फिमेल पॅरेंट आहे बुरी नेक्टरलेस आणि मेल पॅरेंट आहे MCU-5। नंतर NHH-44 ही हायब्रिड व्हरायटी आहे, याचं फिमेल पॅरेंट आहे B1-1 आणि मेल पॅरेंट आहे AC738। यानंतर DCH-32 याचं फिमेल पॅरेंट्स आहे DS28 आणि मेल पॅरेंट आहे SB425। यानंतर PKV-DH1 याचं फिमेल पॅरेंट आहे GAK423 आणि मेल पॅरेंट आहे HD110-151। यानंतर PKV-Hybrid-2 याचं फिमेल पॅरेंट आहे AK32 आणि मेल पॅरेंट आहे DHY-286-1। यानंतर PKV-Hybrid-4 CKA-23A फिमेल पॅरेंट्स आणि AKH-7R मेल पॅरेंट। आणि लास्ट आहे PKV-Hybrid-5 CAK-53A आणि मेल पॅरेंट AKH-2R। तर यामध्ये या ज्या स्लाइड्स आहे ही, ह्यामध्ये दोन महत्त्वाच्या हायब्रिड व्हरायटी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे। तर यामध्ये पहिली H4 पॅरेंट G67 अमेरिकन नेक्टरिलेस आणि वरलक्ष्मी ही हायब्रिड आहे, याचं फिमेल पॅरेंट लक्ष्मी आणि मेल पॅरेंट आहे SB289। ह्या दोन महत्त्वाच्या व्हरायटीज आहेत, तर त्या तुम्ही लक्षात ठेवाव्या, ठेवणं जास्त गरजेचं आहे। तर इथे आपलं हायब्रिड सीड प्रोडक्शन कल्टिवेशन संपलेलं आहे। याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला अवश्य विचारा, आणि आज आपण इथेच थांबूया। यातील तुम्हाला काही भाग जर किंवा एमॅस्क्युलेशन जर तुम्हाला सुरुवातीला जर समजत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही परत तो व्हिडिओ बघावा। तो आज आपण इथे थांबूया। थँक्यू।